नमस्कार मैत्रिणींनो, मी सीता नेहरे, सीता नेहरे किचनमध्ये आपलं स्वागत आहे. मी आज पेरूपासून कुठली रेसिपी बनवते पहा, एकदम जबरदस्त रेसिपी आहे. तुम्ही पहा पे काय बनवते मी ते. तर हे मी पेरू घेतलेले आहे, स्वच्छ धुवून घेतले आणि त्यातलं ते बा काळं होतं ते काढून टाकलेलं आहे. आणि आता त्याच्या चार फोड्या करणार आहे मी. हे पहा, आता चार फोड्या मी करते पेरूच्या. पेरू असे घ्यायचे का त्याच्यात मोठे घ्यायचे जरा का की त्यातल्या बी कमी निघाली पाहिजे असे. तर त्यातल्या आपल्याला बीची जरूर नाही त्याच्या. मग बी काढून टाकणार आहे मी आता हे बी. हे पहा, हे मधला बीचा स्पून घ्यायचा आणि स्पूननी हे बीचे सगळं बी आहे ना तो काढून घ्यायचा. फेकून नाही द्यायचं, खायला खायचं ते छान लागतं ते पण. पण त्या रेसिपीमध्ये, ह्या रेसिपीमध्ये बी नाही टाकायचं. हे पहा, तर संपूर्ण मी पेरू घे पेरूचं काढून घेणार आहे आणि मग फक्त मऊ गर असं ना तोच ठेवणार आहे. बी सगळं काढून टाकणार आहे. पेरूचे कलर म्हणजे कुठला तुम्हाला पेरू, हा इंग्लिश पेरू आहे, तुम्ही आपला गावठी पेरू घेतला तरी चालेल, तो बी त्याचा तर छान स्वाद येतो. आता मला दिस भेटला नाही तर पुन्हा हा घेतला मी, तो पण छान असतो. तर पहा, आता मी संपूर्ण पेरूंचं काढून टाकते. दोन पेरू घेतलेत मी आता, दोन पेरूची मस्त एकदम रेसिपी आहे ही, जबरदस्त. आजारी जर माणूस पडला ना, ही जर रेसिपी खाली तर आजारातून उठणार, एवढी जबरदस्त रेसिपी आहे. तुम्ही नक्की करून पहा ही रेसिपी काय आहे आणि काय करते मी ते. मी अशा रेसिपी दाखवते का कधी कोणी केल्याच नसतील अशा रेसिपी दाखवत असते. आणि सगळं म्हणजे असं आपल्या शरीरासाठी उपयोगी पडणाऱ्या रेसिपी दाखवत असते कायम. तर तुम्ही माझ्या रेसिपी हमेशा पाहत जा, पहा मी काय करते आता ह्या पेरूपासून वेगळं काहीतरी करून दाखवते. हे पहा, तर हे पेरू घेतले, किसून घ्यायचा पेरू हा छान मस्त असा किसून घ्यायचा. संपूर्ण फोडी त्या केलेल्या आहेत ना, त्या पूर्ण किसून घेते मी. छान किसायला पण सोपं जाते, काय अवघड जात नाही, पटकनही होतं किसून. पहा, ही जर माझी रेसिपी आवडली तुम्हाला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. नवीन कोणी असेल तर जरूर सबस्क्राईब करा. तर मी आता कोथिंबीर घेते बघा. कोथिंबीर मी चिरण्याची टेक्निक असती त्या पद्धतीने चिरा कोथिंबीर. पहा, आता मी आता हे घेतलेली आहे, धुवून घेतली स्वच्छ. आणि हा हे ना हे चाकू, तर ती सुरी उचलायची नाही वर शेंडा, वरच्यावर निस्त फिरवायचं. पहा, पटापट होती आणि बारीक होती कोथिंबीर. आणि नुसतं शेंडा उचलायचा नाही, काय नाही, आल्यात थोडीशी उचलायची का परत खाली घालायची. एकदम मस्त आणि होती आणि पटकनही होती. हे पहा, छान झाली का नाही चिरून आपली कोथिंबीर. हे बघा, एक मिरची घेतलेली आहे मी, तिचे पण बारीक बारीक छोटे तुकडे केलेले आहेत. हे बघा, मस्त, जास्त नाही काही, एकच घेतली का की जास्त तिखट नको आहे आपल्याला. ही एकच भात झाली मिरची, तर मी काढून ठेवते. हिरवी मिरची आहे ती, बाजूला काढून ठेवते. आणि मी आता संपूर्ण किसलेला पेरू आहे ना ते दाखवते तुम्हाला. पुरं मी किसून घेतलेले आहेत ते सगळे, चार आठ फोडी होते माझ्याकडे, त्या पूर्ण किसून घेतलेले आहे. दोन पेरूचं करणार आहे ना. तर हे पहा, आता मी तडक्यासाठी तयारी करते. आता तेल टाकलेलं आहे तडक्याला, थोडंसं टाकायचं, दोन स्पून, जास्त काय टाकायचं नाही. दोन स्पून तेल टाकलेलं आहे आणि मी त्याच्यात टाकणार आहे मोहरी. हे पहा, तेल जरा गरम झाली, हो द्या मग टाकते भांडं माझं. मोहरी तडका देऊन देऊनच जरा काळं झालेली. पहा, तर ते छान आहे, घासलेलं आहे स्वच्छ, काय नाही तसं. हे बघा, मोहरी टाकलेलं आहे, अर्धा स्पूनपासून पण कमी आहे का की आपली सामग्री कमी आहे ना पेरूची. जास्त पेरू असलं तर मग अर्धा स्पून टाकला असं, जिरं पण थोडंसंच. हे पहा, छान तडतडून द्यायचं ते. तडका कसा मस्त झाला पाहिजे, मेन तडतडला पाहिजे तडका. हे पहा, मी आता त्या मिरच्या टाकणार आहे, त्या मिरच्या मी टाकून देते त्याच्यात. हे पहा, ह्या मिरच्या थोड्याच मिरच्या लागतात आपल्याला. हे पहा, मिरच्या पण चांगल्या कुरकुरीत होऊन द्यायच्या. आता कोथिंबीर टाकायची, कोथिंबीर बी छान कुरकुरीत झाली पाहिजे त्याच्यावर. आता मी ह्याच्यात टाकणार आहे सफेद तीळ. सफेद तीळने दिसतं पण छान, आपल्या शरीरासाठी उत्तम आहे सफेद तीळ, म्हणून सफेद तीळ घालायचं. जिरा पण खूप छान आपल्याला, आपल्या शरीरासाठी उपयोगी पडणारं आहे. सगळे पदार्थ आपल्या शरीरासाठी उपयोगी पडणारं आहे तेच दाखवते मी तुम्हाला. हे पहा, आता ह्याला तडतडून द्यायचं जरा, ह्याला जास्त वेळ लागत नाही तडतडायला, लगेच तडतडतं म्हणून उशिरा टाकली मी लगेच, नाही तर मग काळं पडतं ते. पहा, झालेलं आहे. आता मी एक घेतलेलं आहे बाऊलमध्ये किस,
आता त्याच्यात घालणार आहे मी कोथिंबीर, भरपूर सारी कोथिंबीर घालायची तुमच्याकडे आहे ती, म्हणजे ही पहा अशी कोथिंबीर घातली त्याच्यावर, ही बा छान कोथिंबीर घालायची त्याच्यावर, आपण धुवूनच घेतलेली आहे स्वच्छ कोथिंबीर. हा चाट मसाला आहे, एक स्पून चाट मसाला घालायचा त्याच्यात. आता थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला, आपल्या अंदाजाने टाकायचं किती लागते ते, किती एवढ्या एवढ्या सामग्रीला किती मीठ लागेल आपल्या अंदाजाने घ्यायचं. तुम्हाला खारट आणणीचं स्वतःवर असतं ना. लिंबू पिळायचं अर्ध त्याच्यात, हे पहा मी बी काढलं नाही, मुद्दामून काढलं नाही बी, का की तुम्हाला समजलं पाहिजे बी काढलं तर ह्याच्यात ठेवायचं नाही बी, कुठल्याच पदार्थात बी टाकायचं नाही लिंबाचं, म्हणून मी मुद्दाम काढून दाखवलं नाही तुम्हाला. हे बी काढून टाकायचं, बी नी कडू होतं पदार्थ म्हणून बी काढून टाकायचं. मी मुद्दाम ह्याच्यात तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलं होतं. आता तडकाच दाखवून द्यायचं त्याच्यात, जबरदस्त तडका, सगळा मसाला भरपूर आहे तडक्याचा, तो बसलेला आहे त्याच्यावर आता छान. आता दोन स्पून घ्यायचे आणि छान असं मिक्स करायचं दोन स्पूननी. काट्यावाले घेतले तर छानच आहे, आता माझे खराब झाले होते दोन्ही पण भरले होते, तो एक भरलेला होता दुसरा घेतला मग मी, तरी पहा काट्यावाले घेतले तर सगळीकडे मिक्स होतं, तर ह्याला जास्त वेळ लागणार जरा मिक्स करायला. हे पहा झालेलं आहे आपलं मिक्स, झालं आणखीन थोडीशी कोथिंबीर टाकते मी वरून, त्याला छान त्याला शाही देते कोथिंबीरनी आणि स्वाद येतो कोथिंबीरनी. तर हे आपला झालेली आहे कोशिंबीर तयार, पेरूची कोशिंबीर तयार. आता मी वाढून घेते वा, जबरदस्त ही कोशिंबीर लागती. एखादा माणूस आजारी जर पडला ना, ही जर कोशिंबीर दिली ना आजारातून उठणार, एवढी तोंडाला चव येणारी कोशिंबीर आहे. तुम्ही जरूर करून पहा, एकदम सोप्य पद्धतीत आहे, काय अवघड काही नाही, लगेच्या लगेच होती आणि खरंचच चांगली. जेवणाबरोबर ही कोशिंबीर खाल्ली ना तुम्ही, काकडीची खाता तशी ही खाल्ली ना, खूप छान लागती, एकदम उत्तम. नक्की करून माझी रेसिपी पाहिल्या तुम्ही करून पहा ही कोशिंबीर, जबरदस्त कोशिंबीर लागते ही. तर तुम्ही नक्कीच करून पहा. माझ्याकडे ही प्लेट होती पानाची आकाराची, त्याच्यावर ठेवलेली आहे छान अशी बघा, मस्त एकदम. आणि वरून मी थोडंसं टमाटाचा काप ठेवणार आहे, का की जरा आकर्षक दिसतं ना. तर ही रेसिपी आवडली तुम्हाला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन नवीन मी वेगळ्या घेऊन येते असते रेसिपी, बाय वेगळं काहीतरी घेऊन येते आता.